आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे. तरी आम्ही सांगितलं सरकारला, आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला, एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते संरक्षण लावाय सांगा, मला अमकं सांगा, मला भेवे, आम्हाला भेवासून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे. तरी आम्ही सांगितलं सरकारला, काल त्या सालेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का काय घातपाताचा प्रकार होता. काय असलं तर सारखं भंगार चाळे नाही करत आम्ही, आम्ही खेटतो त्याला. तो काय प्रकार घडला होता, काय घडला होता माहीत नाही. आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढ त्याचं काढ मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर, जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या, वरही जात नाहीत गाड्या 1 किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते. तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिसं दर्शन करताना गडबड का करायला लागले, पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे. पण ते काय सांगितलं नाही, मला काही वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणूनसुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ, पोलिसात चलबिचल. मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तरी. एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झालं असं काहीतरी म्हणलं, ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असं आहे, ते इतकं स्पीडने खाली आलं की खालचे आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगात झाला असं. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला, त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं. म्हणजे मी मंगेश चिवटेनंसुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का कुठं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा. त्याने कोणाचं नाव सांगितलं मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं त्यो म्हणला आहे जुन अशी शक्यता. बघा तुम्ही ते चौकशी घेऊ असू शकतो, त्याचं काय सांगता येते, पण तो यासारखे नाही तर आम्ही घात आम्ही खेटायला लय निभारे आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. मी सांगतो की हा घातपा किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो का, असू शकतो तुम्हाला काय. मग ते आलो कुठून त्या किल्ल्यावर, हे आलो कुठून, आम्हाला जाताना तिथं दिसलं नाही वरी, आणि हे बी खालचे सांगतो वर चढत बिहून गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं, दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतकं डायरेक्ट उतार येते. माणसासुद्धा चालताना दोघा तिथं लागते, त्याला उतारताना मागं ओढून धरायला लागतं. आम्ही असं सांगत नाही बसत, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे. धोका नाही, मी मरायला भेट नाही, तो यासारखा काय असं पळका मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मरायला भेट नसतो. ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं तुम्हाला वाटतं? अरे 3-4 महिन्यापूर्वीचं गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात, त्या सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तशा, ते काय आला एकच ते मरण ना ते एकटं जागू ते संरक्षण वेगळं असतं. आमच्या ढकलं आमचं संरक्षण आमच्या पैसे उभारायचं, तिकडे लोक लुटीत नेते त्याला आमच्या बहुत दिवस तर सभा संपती ते एकंदोघाचं काम आहे कधी. दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून, तुम्ही म्हणताय भुजबळांना कोणी मारणार नाही म्हातारा माणूस आहे, पत्र जे आलं तर काय प्रकार असेल? आता त्याला काय माहित काय त्याने द्यायला लावलं असं कोणाला, त्याचं हॉटेल जाळ होतं पाहुण्या त्याने बीडचं तसं, ते काय लय शान आहे का ते? सिरियस कोणाचं घ्यावा, जो प्रामाणिक आहे दूरदृष्टी ठेवून विचार करणारा मंत्री आहे, कायद्याची चौकट मानणार आहे, जाती तेढ निर्माण करणारा नाही, जनतेला मायबाप मानणार आहे, त्याचं कुठंतरी ग्राह आहे. हे काय भाव चालल्याला सगळ्या दुनियाचं, याचं काय खरं आहे? याला काय त्याला सुचत नाही, रातचे जे स्वप्न पडत असेल ना त्याला ते सकाळी बोलून दाखिते ढेकड सगळ्या दोन. त्याच्यामध्ये असा मजकूर लिहिलेला आहे, त्यांना जे पत्र आलंय, साहेब तुम्हाला उडवण्याची 5 लोकांनी सुपारी घेतली आहे, ते गंगापूर दिंडोरी येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत, तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखाची सुपारी घेतलेली आहे, या गुंडापासून सावध राहा, हे 5 जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत, त्यांची सागर हॉटेलमध्ये मीटिंग झाली आहे, साहेब तुम्ही सावध राहा, असं मजकूर आहे त्यांना पाठवलेला. सागर बंगल्यावर कसं काय झाली बैठक? सागर हॉटेलला हॉटेल देणारा जो व्यक्ती आहे सावध करणारा, तिथे खाली शिंदे आणि देशमुख, शिंदे आणि देशमुखांनी भुजबळांना पत्र लिहिले सावध करण्यासाठी, साहेब सावध राहा. अच्छा, शिंदे आणि देशमुख, आता मला काय सांगता येतं हिंबली
त्याला कोण नाही करणार राव, मी खरं सांगतो तुम्हाला, ते लय त्यानेच लिहिलं असं हाताने पत्र, ते लय कोडीच आहे, ते लय कोडीच, त्याने हातानेच खाली नाव टाकले असते शिंदे, ते हाटेल ना जाळलं, तिने जाळलं त्याचा विमा घेतला असं कचून, त्याने पासपोर्ट आता पैसे खाल्ले पक्का आहे तुम्ही, त्या हाटेलचा विमा घेतला असं कलरचे डबे आणले असते तिने, त्याच्या बिल्डिंगला देईन पण हाटला द्यायचा नाही तुम्ही, तुम्ही हिंगोलीच्या सभेचा उल्लेख केला होता, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं थोडक्यात थोडं तसं लय प्रकारे जाऊ द्या, म्हणजे खरं सांगतो मी त्यावर, त्याच्यापेक्षा ते अमरावती सुद्धा झालेलं आहे, आमचेच पोरं खेळले तिथं, तिथले पोलिसांना माहिती काय, आम्हाला काहीच वाटत नाही तिथं, आमचे आम्ही आमच्या व्यासपीठा समोर आमचे पोरं डायरेक्ट उभा केले, ते प्रकार ज्यावेळेस घडला अमरावतीचा का कुठला बहुतेक अमरावतीच ना, ते साक्षीदार आहेत, आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना पोलीस कसं ताब्यात द्यायचं काय करायचं आम्हाला माहीत होतं, हे कुंकड इकडे एक पोलीस त्या तिकडे एक पोलीस, कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे, जातीवाद करणाराला, सामाजिक शांतता ठेवणाऱ्याला संरक्षण नाही आहे, हे राज्यात राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे 10 वर्षापासून, सामाजिक काम चांगलं काम करणाराला नाही, जे जे आडमुठं असेल त्याला संरक्षण आहे, म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येत, कामांधामाचे लोकांचं वाटोळं करतात, अशांना द्यायचं काम आहे त्यांचे, म्हणजे ही पद्धत आहे अमरावतीचं, तर आमच्या लोकांनी डायरेक्ट व्यासपीठाला सगळ्यांनी आम्ही आमचं संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवलं आणि आम्ही आमचंच नीट केलं आणि त्याला बहुतेक पोलिसांकडे सुद्धा दिलं, हिंगोली तर तेच होतं, असे कित्येक तरी जागेवरती की ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली, उगं तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो, अरे खेटायचं असतं राज्यात जगायचं आहे म्हणल्यावर आपण सुद्धा सक्षम लागतो, असं भ्याकाडवणी सरकारच्या जीवावर आणि जनतेच्या पैशाच्या जीवावर नाही जगायचं, तुला पैशाच्या जीवावर जगायची सवय लागलेली पहिल्यापासून, आता मिळत नसून तुला काही पाटील, आपण बघितलं की 2 कॉन्स्टेबल किंवा ते झेपण्यासारखं सुद्धा नाही आहे, अशा वेळी तुम्हाला वाटत नाही का की चांगलंच संरक्षण असावं म्हणून आपल्यामुळे नाही म्हणता तुम्ही, आवश्यकता नाही, प्रसंग आहेत काय असतं दादा तुमचा, तुम्हाला तसा अनुभव पण आलेला वाईट मला असं वाटत नाही का त्यांना चांगलं संरक्षण असावं, पण आम्ही कणत नाही त्यासारखं हरभरे हो, अच्छा बळत तू काही खातो मग तुला सांडत नाही लागायचं काय होईल, तू नीट खाय ना जरशी, नीट राहा नीट खाय, तुला पचन भीती वय झालेलं आहे आपलं, मापात बोल, तू असं बोलतो की एखाद्या देशा देशाचं नाही करलं एक दुश्मनी असती तसं, तू बोलतो असं केलं आणि तुला वाटतं तू तसं बोलल्यामुळे मी भीन तुला, तुला काळा होता तू लाल झाला ह्या 7-8 दिवसात, इतकं टेन्शन घ्यायला लागलं तू, आ फुटन ना तू वाटतं कुरं येडपाटा, एवढं टेन्शन कशाला घेतो तू, तू वय बी नाही आता, मी चांगल्या चांगल्याला हे करत नाही तो म्हणतो, मी चांगले चांगले अंगावर शिंगावर का अंगावर घेतले माग म्हणला काय, आता तुम्हाला न घेऊ मी लय नमो नाही, तुम्हाला नादी नको लागू मी, तू पुरी जिरवी 2 वेळा उपोषण केले आणि फायनली म्हणजे अंतिम म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचले, तेव्हा असं वाटलं होतं का की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, तुम्ही म्हणाले होते की हे शेवड आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते, आणि शेवटी आजच्या आजची वेळ आली, आज उपोषण तिसऱ्यांदा करण्याची वेळ आली, मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं, नाही नाही वाईट वाटायचं नाही आणि विश्वासाचं बी असं पण काय नाही, आणि मी शेवट जे म्हणलो होतं आता हे शेवट आहे ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे, कारण आम्हाला लय टप्पे दादा मराठ्यांना, बाकीच्यांना सहज मिळतं त्याला सहज मिळत, आंदोलन आम्ही करतो खातो त्यो सहज त्याला मिळतं, आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही, त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची, आम्हाला माहितीच आहे ना आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे कायद्याची प्रक्रिया कशी असते, त्याच्यामुळं त्याला 15 दिवसाचा वेळ लागतो, आम्हाला टक्कर द्यावीच लागणारी, पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती, कारण ते चॅलेंज होतं आम्हाला, खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती होती, जबाबदारी होती समाजावरती की सगळ्या स्वयरांचा कायदा हा OBCच्या कायद्यात घालायचा, ती जर वेगळी मागणी असती ना दादा तर त्याचा शासन निर्णय एका क्षणात झाला असता, पण सगळ्या स्वयरांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिकला, म्हणून त्याला OBC आरक्षणात 2001च्या कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं आणि ते गेलं आहे, आता ही अंमलबजावणीचं ही लढाई अंमलबजावणी तर मी घेणार आहे, शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय करायचं, पण एक सांगतो माझ्या मायबाप मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या, आपल्याला ही अंमलबजावणी घ्यायची आणि हे जिंकायचं, कारण आपला महागुलाल आणि महादिवाळी राहिली आणखी, आणि सरकारलाही सांगतो की तुम्ही गाफील राहू नका, माझा घराघरातला मराठा समाज जर मला जास्तीचा त्रास व्हायला लागला तर घराघरातला मराठा समाज तुम्हाला रोडवर दिसतो.